पुण्यात झालेल्या यलगार परिषदेत हिंदुत्वाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शर्जील उस्मानी विरोधात विनाविलंब देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यास तात्काळ अटक करावी अशी मागणी पतित पावन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी केली आहे यासाठी वारजे उड्डाणपूल चौकात निदर्शनं करत उस्मानीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं आहे शर्जीलच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या परिसरात आंदोलनाचे वातावरण तयार करण्यात आले नंतर शर्जीलच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आधी जोडे मारो व नंतर पुतळा जाळण्यात आला शिळीमकर म्हणाले की राज्य सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही देशातील कोट्यावधी हिंदूंच्या भावना दुखाल्याबद्दल ठोस कारवाई व्हावी यावेळी गोकुळ शेलार जालिंदर टेमघरे शरद देशमुख निलेश घारे विजय गावडे विकास चितोळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलन संपताना वारजे माळोडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत मराठे उपनिरीक्षक गायकवाड यांनी येथे येऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला या आंदोलनास पोलिसांनी परवानगी दिली नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पुतळा जाळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो अशी विचारणा खडकवासला विभाग प्रमुख निलेश घारे यांना केली असता या आंदोलनामुळे गुन्हा दाखल होणार असेल तर हिंदू बांधवांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करू अशी प्रतिक्रिया घारे यांनी दिली